नमस्कार, बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांना स्वागत करतो. सत्ताचक्र या कार्यक्रमात सोलापूर शहरातील विविध पक्षातील नेते पदाधिकारी यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत, त्यांची मुलाखत घेत आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या काय चर्चा सुरू आहे, त्या नेत्याच्या त्या पदाधिकाऱ्याच्या मनात काय सुरू आहे याविषयी आपण त्यांचे मत जाणून घेत आहोत. असेच एक मान्यवर आज आपल्यासोबत आहेत, ते आहेत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रझाक शेख सर. नमस्कार. देशामध्ये दोन टर्म सत्ता वगळता काँग्रेस सत्ता होती, 50-60 वर्षामध्ये मनावासा विकास झालेला आहे का? मला असं वाटतं आणि हे सगळं तुम्हाला आणि जनतेला पण वाटतंयच की 50-60 वर्षामध्ये धनाढ्य लोक धनाढ्य होत गेले, गरीब लोक गरीब होत गेले, अशा परिस्थितीत विकासाचा प्रश्न तर कुठं निर्माण होतो का? आणि त्यांनी कुठलेही विकास कामं केली नाही. आता येऊन जाऊन म्हणतात पाणी आणलं, रेल्वे आली. अहो, हे तर पाणी आणणं हे सर्वसामान्य व्यक्तीचं आणि प्रत्येक नागरिकाचं पाणी मिळवण्याचा हक्कच आहे, त्यामुळं कुणाची काय मेहरबानगी नसते याच्यात. मागील 5 वर्षाखाली मोदी लाट होती असं बोललं जातं, परंतु यंदाच्या वर्षी ती लाट दिसत नाही, याबद्दल काय सांगाल? असं दिसत नाही म्हणजे तुम्ही स्वतः पाहिलं का लोक म्हणतात? नाही, असं नागरिकांचं मत आहे आणि विरोधकांनी असा आरोपही केलेला आहे. नाही, विरोधकांना करू दे, नागरिक कोणी म्हणत नाहीत असं मला तर 100% वाटतं. का मी लोकातच राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा जो व्यवसाय आहे सर्वसामान्य लोकांशीच माझा रोजचा संबंध असतो, त्यामुळं सर्वसामान्य नागरिक हे काही म्हणत नाहीत. फक्त राजकीय लोकांना काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून ही गोष्ट उघडपणे म्हणजे सांगायचा प्रयत्न करतात, पण नागरिकांना सगळं माहिती आहे कोण काय केलं आणि कोण काय करत आहे. आणि हे मला तर वाटतं तुम्ही पत्रकार या नात्याने मी तुम्हालाही सांगतो की तुम्हालाही माहीत आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजप सेनेची युती आहे, ते युतीचं काम कसं सुरू आहे? आता सध्या एकंदरीत पाहता युतीचं काम इतकं जोरात सुरू आहे आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याशी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि एकदम मनापासून बेंबीच्या देठापासून हे भाजपचं काम करत आहेत असं मला तर दिसतं आणि सगळं मतदाराला पण दिसत आहे, त्यामुळं मतदार खूप खुश आहेत. उलट आता परवाच तुम्ही पाहिलं असेल मनसेतून शिवसेनेत काही लोक आलेत आणि भाजपाच्या स्टेजवर येऊन त्यांनी भाषणं केली, म्हणजे याचा अर्थ शिवसेनेची पण ताकद वाढत आहे आणि भाजपची पण वाढत आहे आणि दोन ताकदवान एकत्र आल्यानंतर हे सगळे झाडपाला काय कुठे लागू शकत नाहीत त्यांच्या ताकदीसमोर. सध्या सोलापुरात निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, काँग्रेसच्या वतीने सुशील कुमारजी शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. कशी होईल ही निवडणूक? हे पहा, आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतला असेल तुम्ही, कारण पत्रकार हे खूप म्हणजे माझ्या नजरेत पत्रकार हे जाणता राजा म्हणून काम करत असतो आणि जाणत्या राजाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. हे पहा, काही ठिकाणी वगळता काही ठिकाणी जिथं झोपडपट्टी आहे वगैरे अशिक्षित आहेत अशा ठिकाणी वेगळ्या पक्षाला मतं जाऊ शकतात, परंतु ज्यांना 5 वर्षात जे काही अनुभव आला आहे आणि ज्या लोकांना भाजपाने केलेलं राज्य किती चांगलं आहे कळालेलं आहे त्यांनी 100% मतं भाजपाला आणि सेनेच्या युतीच्या उमेदवाराला टाकणार, यातच यात कुठलं वावगट मी असं म्हटलं तर कुठलं वावगट ठरणार नाही. गेल्या वर्षी भाजपाचा उमेदवार हा 1.5 लाखाच्या मतांनी निवडून आला, मग यंदा वर्षी उमेदवार बदलण्याची वेळ का आली भाजपावर? हे पहा, उमेदवार बदलण्याची वेळ का आली हे म्हणण्यापेक्षा तुम्ही ही गोष्ट मला विचारण्यापेक्षा पब्लिकलाच विचारलं असतं तर सांगेन, कारण भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भाजप हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारा प्रश्न आहे. तर सगळी नागरिकांची ओरड होती खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा, खासदार दाखवा, अमुक मिळवा, तर खासदाराने इकडे लक्ष दिलं नाही असं पब्लिकमध्ये कांगावा झाला. आणि कसं असतं तुम्हाला माहीत आहे, इलेक्शनमध्ये एखाद्याचं नाव घेऊन ओरडायला सुरुवात केली तर सगळी जनता त्याच्या पाठीमागे लागते, म्हणून कदाचित आपलं सीट म्हणजे वाया जाऊ नये या उद्देशाने हे उमेदवार बदलण्याची वेळ आलेली आहे. परंतु
बनसोडे साहेब का आमच्यातून दूर गेलेले नाहीत, ते आमचे मोठे नेतेच आहेत आणि राहतील याच्यात काही शंका नाही. विरोधकांनी असाही आरोप केलेला आहे की मागील 5 वर्षात कोणतीही विकास कामं झालेली नाहीत किंवा पाहावयास मिळाली नाहीत. हां, तर हे पहा, आपण पत्रकार आहात, एकदम हुशार आहात. 4.5 वर्षात कधीही त्यांची अशी काही वर्ड नव्हती. आता की इलेक्शनच्या तोंडावर हे असं लागून चांगूनपणा करून मतदाराची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मतदार आजकालच्या नेत्यापेक्षा खूप हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं आहे. 4.5 वर्षात आता तुम्ही पत्रकार या नात्याने मी प्रतिप्रश्न करतो, असे तुमच्याकडे कोणती तरी तक्रार आली का 4.5 वर्षात? पण आत्ताच काय येते, इलेक्शन जवळ आल्यानंतर प्रत्येक पक्षाचं, कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं हे कर्तव्यच आहे, त्यांना त्यांच्या पारड्यात मतं कसं पडावीत या उद्देशाने त्यांनी चिकलफेक वगैरे वगैरे करणारच, हे तर नॅचरल आहे. आता तुम्ही स्वतः देखील इलेक्शनला उभारला असता तर तुम्ही तेच बोलला असता. कारण प्रत्येक उमेदवार मी कसा निवडून येईल यासाठी डोळ्यात धूळफेक मतदाराच्या करत असतो. याची काय आपल्याला सांगायची गरज नाही, याचं आपल्याला पण खूप ज्ञान आहे. आणि मी तर सर्वसामान्य आहे तुमच्यासमोर, पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. तुम्ही जो प्रश्न केला तुम्हालाच माहिती आहे यामध्ये काय वस्तुस्थिती आहे. तर विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की भाजप सरकार हे मुस्लिम समाजाला न्याय देऊ शकत नाही, मुस्लिम समाज जे होणारे अन्याय आहेत ते अन्याय थांबू शकलेले नाही, त्यामुळे भाजपला मतदान करू नये, असं एक आव्हान विरोधकांनी केलेलं आहे, त्याला कसं उत्तर द्याल तुम्ही? अहो साहेब, हे पहा, तुम्हाला तुम्ही पत्रकार या नात्याने मीच तुम्हाला प्रतिप्रश्न नंतर करेन, मी याचा अगोदर उत्तर देतो. हां, याचा अगोदर खुलासा करतो. मोदी साहेबांचं ब्रीद वाक्य आहे, मी 125 कोटी लोकांचा पंतप्रधान आहे. काय येऊन जाऊन काँग्रेसने एकच प्रश्न उपस्थित करतात की भाजपाचे पंतप्रधान टोपी घालण्यास नकार दिला. अहो, टोपी घालणे न घालणे म्हणजे धर्मविरोधी नाही. आता काही आता इतर नेते, विशेषतः काँग्रेस पक्षाचे नेते, रोजगाराचं जेवण असेल हे असेल तर टोपी घालून तिथं रोजदाराचं जेवण म्हणजे रोजा सोडायला जातात, याचा अर्थ त्यांनी मुस्लिम प्रेमी असं वाटतंय का? फक्त पंतप्रधान मोदींचं काय स्लोगन आहे, मी तुम्ही एक हातात कुराण घ्या, एक हातात लॅपटॉप घ्या, याचा अर्थ काय तुम्हीच मला सांगा. लॅपटॉप घ्या म्हणजे एन्जॉय करण्यासाठी नाही, म्हणजे तुम्ही तसं ज्ञान मिळवा. आणि तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पहा, उत्तर प्रदेशमध्ये जितके मी मुस्लिम आहेत त्या सगळ्यांना रोजगार हाती मिळालेला आहे, आणि जे शिकलेले आहेत त्यांना मोठमोठ्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आणि हे पहा, आता हे पण प्रश्न तुम्ही विचारू शकाल, एवढ्या लोकांना नोकरी देतो, एवढ्या लोकांना नोकरी देतो असं त्यांनी थापा मारला, थापा नाही. हे पहा, 50,000 लोकांना नोकरी मिळाली तर त्यावर कमीत कमी 5 लाख लोक जगतात. त्यामुळं नोकरी मिळाली नाही, दिलेलं शब्द पाळलं नाही, तर हे बघा, 60 वर्षात जे केलं नाही आणि 5 वर्षात केलं, तुम्ही उलट मोदी सर पंतप्रधानाचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि पत्रकारांना पण त्यांना विशेषतः तुम्ही वैयक्तिक अभिनंदन केलं पाहिजे. हे तर पत्रकारांना मी समजवणं एवढा मी शहाणा नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे की त्यांनी लोकांना नोकऱ्या दिलेत का नाही तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांनी हे केलं का नाही तुम्हाला माहिती आहे, रोजगार उपलब्ध करून दिलं का नाही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. मी तर भाजपचं कार्यकर्ता या नात्याने म्हटलो असं वाटेल पण तुम्हाला, आणि हे कार्यकर्ता असल्यामुळे खोटं बोलत असेल असं पण वाटत असेल कदाचित, परंतु जनतेला माहिती आहे मोदीने काय, मोदी सरकारने काय केलेलं आहे. मोदी सरकार कुणी एका धर्मासाठी एका जातीसाठी असं काय काम केलेलं नाही. त्यांनी काय म्हटले, 125 कोटी जनतेचा आम्ही पंतप्रधान आहे, याचा अर्थ त्यात मुस्लिम नाहीत का? तुम्हीच सांगा, मी प्रतिप्रश्न करतो, मुस्लिम आहेत का नाही 125 कोटीमध्ये? आणि ऑन द कॉन्ट्ररी, आता माझ्याकडे लिस्ट पण आहे पण मी खिशात ठेवत नाही ते, मी मतदारांना सांगत असतो समजावून. तर पण जवळजवळ 50 स्कीम मुस्लिम समुदायासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही पत्रकार या नात्याने तुम्ही अनेक ठिकाणी अनेक वेळा छापलेलं आहे, बोललेलं आहे, आणि सगळ्या मुस्लिमांना, जे सुशिक्षित मुस्लिम आहेत त्यांना सगळं कळतं आहे. फक्त काही अशिक्षित मुस्लिम, ते पण सुशिक्षित होतील आज नाही तर उद्या, त्यांना फक्त यांनी गाजा मी मुस्लिमाचा कैवारी असं म्हणण्यानं मुस्लिमांना पोट भरत नाही. तुम्ही कैवारी होऊ नका, मुस्लिमांच्या हाती तुम्ही काम द्या, रोजगार द्या, कैवारी आहे म्हणून मतं घेऊ नका, असं माझं स्पष्ट आणि मत आहे.
विरोधकांनी असाही आरोप केलेला आहे की भाजप सेना युतीने किंवा भाजप सरकारने मुस्लिम समाजासाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीत आणि मुस्लिमांना जे संरक्षण हवं आहे, जी सुरक्षितता हवी आहे, ती मागील 5 वर्षात मिळालेली नाही. बा, मी 1960 पासून सोलापूरची स्थिती पाहतो. 1960 ते 1982 पर्यंत कुणाचं राज्य होतं? काँग्रेसचंच राज्य होतं. विशेषतः मी सगळं देशाचं सांगत नाही, महाराष्ट्राचं सांगतो. महाराष्ट्रात तर 1992 आतापर्यंत शिक्षण सरकार त्यांचीच होती. 2002 दंगल झालं, मुस्लिम लोक मारले गेले. 1992 दंगल झालं, मुस्लिम लोक मारले गेले. 1982 दंगल झालं, मुस्लिम लोक मारले गेले. 1962 दंगल झालं, मुस्लिम लोक मारले गेले. आणि तुम्हाला सोलापूरचं भौगोलिक स्थिती सांगतो, पूर्वी पंजाब तालीममध्ये जास्तीत जास्त मुस्लिम राहत होते. 1962 दंगल झाली, त्यावेळेस ते लोक शास्त्रीनगरमध्ये येऊन तिथं झोपडपट्टी वसवली. 1982 दंगल झाली, त्यावेळेस शास्त्रीनगरवरनं काही मुस्लिम स्थलांतर केले, ते 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्टी इथं. आणि 1992 दंगल झाली, त्यावेळेस नई जिंदगी नगरला मुस्लिम लोक वसले. आणि 2002 दंगल झाली, ती मजरेवाडीपर्यंत ती मुस्लिम वस्ती गेली. मग स्थलांतर फक्त मुस्लिमच केले ना? तुमच्या नजरेत कधी हिंदू लोक स्थलांतर केले का? मग काँग्रेस राज्यात मुस्लिमांना स्थलांतर करावं लागलं, तर तुम्ही कसं म्हणता मुस्लिमाचे हे कैवारी आहेत म्हणून? अहो, फक्त त्यांना काय पाहिजे? सगळ्यात वेड्यात निघणारी जात आणि भावनिक होणारी जात हे मुसलमान आहे, म्हणून मुस्लिमांचं कैवार घेतल्यासारखं करतात. मग तुमची सत्ता असताना मुस्लिमांना काही केलं नाही, संरक्षण दिलं नाही तुम्ही सत्ता असताना. आज तुम्ही 5 वर्षासाठी म्हणा लागलात, तुमची सत्ता नव्हती का? मी जितके आता 62, 72, 82 आणि 92, 2002 कोणाची सत्ता होती? भाजप सरकारची होती, भाजप शिवसेनेची होती का? मग तुम्ही साहेब, आता तुम्हाला मी हे स्पष्ट सांगतो, हे फक्त थोडं आमच्याकडे, आमचा समाज अशिक्षित असल्यामुळे त्या अशा भूलथापांना बळी पडत आहेत. पण मुस्लिम समाज बी आता 70% सुशिक्षित झालेला आहे आणि सुशिक्षित लोकांसमोर ही आता फेकाफेकी चालणार नाही. मुस्लिम समाजातील युवकांचं मत असं आहे की सध्या आमच्या हक्काचा आणि आमचा पक्ष म्हणून MIM कडे ते बघतात, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आता सांगा, MIM चं एम काय सांगा बघू. एम काय सांगा MIM चं? फक्त मुस्लिम लोकांना फितवणं, दंगल करायला लावणं, याच्या पलीकडे काय? नोकरी कुठं? आता हा ओवेसी आता किती वर्षापासून खासदार आहे आणि तो राजेशाही घराण्यातला आहे. हा, आणि इंग्लंडमध्ये शिकला, इंग्लंडमध्ये डिग्री घेतली. मग हिंदुस्थानसाठी त्यांनी काय केलं? MIM चं काय? आमचे लोक जे अशिक्षित आहेत ते जरा भावनिक होतात, तसे ते देशविरोधी नाहीत, भावनिक होतात. भावना म्हणजे भावनेला लगेच भावनिक होऊन काहीतरी हे करतात त्यांनी, म्हणजे त्यांचं म्हणजे स्फोट होतं भावनिक. स्फोट म्हणजे बॉम्ब स्फोट वगैरे नाही, त्यांच्या मनाचा स्फोट होतो, भावनिक होतात. कारण मुस्लिम समाज हा खूप भावनिक आहे, त्यामुळं असं गैरसमज निर्माण केलं की मुस्लिम समाज त्यांच्या हे आमचे कैवारी आहेत असं वाटतं. मुस्लिम समाजाला वेड्यात काढण्यासाठी हे नेते. अहो, हे लोकच काय केले मुस्लिमसाठी? आता सांगा, यांच्या राज्यात एवढं दंगल झालं, एवढे मुस्लिम स्थलांतर केले, हां, मुस्लिम लोक शिकले नाहीत, मग याचं कारण कोण आहे? ओसी आहे का? काँग्रेसच ना? मग आता तुम्ही सांगा, हे प्रश्न असं, हेच तुम्ही हे प्रश्न एखाद्या अशिक्षिताला विचारलं तर त्यांनी भावनिक होतो, हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आता मुस्लिम समाज पण शहाणा झालेला आहे, ते काही लोक अजून जे काही शिकलेले नाहीत ते भावनिक होतात आणि भावनेला बळी पडतात, आमिषाला बळी पडतात. मग आता ओवेसी एवढा मोठा नेता स्वतः म्हणतो राजघराण्यातून आला आहे, मग त्यांनी मुस्लिमासाठी काय केलं? हो, 1-4 लोकांना तर मुस्लिमाच्या बाजूने घेतला का, त्याच्या बाजूने घेतला का? आणि तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला माहीत आहे, नाही आहे मला माहीत नाही, मग आता पूर्वी मुस्लिम याच्या ओवेसीकडे विमान वगैरे काय नव्हतं, परंतु आता याच भाजपच्या राज्यातच त्याला विमान आलं आणि त्या विमानानं त्यांनी UPला जाऊन प्रचार करत होता. याचं कारण सांगा मला बघू. हे आमच्या अशिक्षित मुस्लिम लोकांना काय कळतं? हो, त्यांनी भावनिक होतात पण मनात कपट नाही मुस्लिम लोकांच्या, हे लक्षात ठेवा.
फक्त आपली राजकीय पोळी बांधून घेण्यासाठी हे मुस्लिम लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही विचारांती मुस्लिम हा भारतीयच आहे, मुस्लिम हा कधीही देशाशी गद्दारी करणार नाही, मुस्लिम हा जे काम प्रामाणिक काम करतो त्याच्या पाठीमागं राहणारच आहे, हे राजकीय लोक पोळी बांधून भाजून घेण्यासाठी मुस्लिमाला भावनिक करतात असं माझं स्पष्ट मत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज, काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढत आहेत. तर निवडणूक कशी होईल काय आणि खरी लढत कुणामध्ये असेल काय वाटतं आपल्याला? हे पहा, मी इतर उमेदवारावर टीका करत नाही. जय सिद्धेश्वर महाराज 2 ते 2.5 लाखांनी निवडून येतात हे तुम्हाला मी स्पष्टपणे गावी देतो. डॉक्टर भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांच्याकडे आपण आणि मुस्लिम समाज कशा पद्धतीने पाहतो किंवा त्यांना मतदान त्यांनी का करावं? अहो, आतापर्यंत या 4 साडेचार 4.5 वर्षात विकास कोण केला भारताचं हे मुस्लिम समाजाला कळत नाही का? कळतं आहे, फक्त आता तुम्ही तुमच्या मागं हुर्रे केलं तर असं नाही आहे. मुस्लिम समाज पण खूप समजदार आहे, त्यांना विकास काय हे कळतं आणि त्यांना रोजगार कोण देऊ शकतं हे कळतं. मग त्यामुळं त्यांनी असं काय जात बघून मतदान नाही करणार आमच्या जातीचं आहे का नाही, नाही तर मग दुसरा कोण उमेदवार मुस्लिम समाजाचा दिला आहे का सांगा. आता तुम्ही जो प्रश्न करता ठीक आहे ना, दुसऱ्या कोणी पक्षाने भाजपचं सोडा, आता भाजपच्या विरोधात असं मुस्लिम असं भासवतात लोक पण ते नाही, तरी तुम्ही हे सांगा मग मुस्लिम समाजामध्ये देखील दलित आहेत, SC आहेत, मग तुम्ही तसा एखादा कॅन्डिडेट काँग्रेसने किंवा आता ह्यांनी येऊन वंचित येतात मग मुस्लिम समाजाला का उभं करत नाहीत? मुस्लिम समाजाची पण संख्या इथं साळी समाजाच्या नंतर जी मोठी संख्या आहे ती मुस्लिम समाजाची, मग का देत नाही? आणि 1948 पासून आजपर्यंत काँग्रेसचं राज्य आहे का नाही? मग कोणत्या काँग्रेसने किंवा कोणत्या सत्ताधीशाने मुस्लिम समाजाला शहर मध्यमध्ये किंवा पूर्वीचं शहर दक्षिणमध्ये तिकीट दिलं आहे सांगा? एकदा युनुसबाईला ते समांतर काँग्रेसने दिलं तिकीट आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या काँग्रेसने निर्मलाताई ठोकळला उभं केलं. मग याचा अर्थ तुम्ही मुस्लिम लोकांना चाहता असं होतं आहे का? मुस्लिम लोक आले तर त्या जागेला क्लेम करतील म्हणून तुम्ही मुस्लिम लोकांना येऊ देत नाही, आलं का लक्षात? हे वस्तुस्थिती आहे. आता ही गोष्ट आता मी एवढं तुम्हाला सांगितलं, पत्रकारांचं पण कर्तव्य आहे की हे जे काही समाजात चाललेलं आहे ती वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवणे, आम्ही काय जाऊन त्यांना सांगा म्हणत नाही, अशी वस्तुस्थिती समाजासमोर ठेवलं तर मुस्लिम ही समजून घेऊ शकतो. फक्त मुस्लिमचं इलेक्शन जवळ आल्यावर तुम्ही मुस्लिमला असं केला तसं केला म्हटल्यानं का तुम्ही त्यांचा विकास केला असं होत नाही, आलं का लक्ष? धार्मिकतेचा आधार घेत भाजपने आपला उमेदवार बदलला असा एक आरोप विरोधकांनी केला आहे. नाही हे पहा, भाजपा पक्ष असा आहे लोकाभिमुख पक्ष आहे. लोकांच्या काही तक्रारी आल्या जनतेच्या राजकीय माणसाच्या नाही, तर अशा परिस्थितीत आणि भाजपमध्ये निवडून येणारा ह्या जनतेसाठी असतो हे भाजपनं ठरवलेलं आहे. जनतेने उठाव केला तर ना विलाजाने त्यांना हे कॅन्डिडेट बदलावं लागलं. तसं काय बनसोडे हे आमचेच आहेत आणि खूप चांगला माणूस आहे, बनसोडेबद्दल आमचं काही राग नाही. मतदार त्यांच्या विरुद्ध जास्त बोलायला लागले तर कुठं दगा फटका होऊ नये म्हणून आम्ही कॅन्डिडेट बदलले. सध्या भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांच्यासाठी भाजप सेना मिळून काम करते आहे, परंतु एकीकडे महापालिकेमध्ये भाजप हा सत्ताधारी आहे आणि शिवसेना ही विरोधी बाकावर आहे, तर लोक ह्याला कसं स्वीकारतील? हे बात ह्या काही राजकीय खेळी असतात साहेब. आता तुम्हाला पत्रकारांना कळतंय ही एक खेळी आहे का, की जर भाजप शिवसेना एकत्र जर सत्ता भोगा लागले तर विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसच येणार तिथं, ते प्रत्येक कामात आम्हाला खीळ घालणार, काम करू देणार नाही. त्यासाठी महेशांना एकदम तरबेज राजकीय नेते आहेत आणि त्यांनी जाणून बुजून विरोधी बाकावर याच्यासाठी बसले की या सोलापूरचा विकास करण्यासाठी दोघे मिळूनच करणार केलेत. परंतु यांनी जर भाजप शिवसेना एकत्र आली
तर दुसरे विरोधी पक्ष म्हणून उगा काहीतरी रोज काहीतरी कुरापती काढत बसू नयेत म्हणून, विरोधी पक्ष कोणी बसू नये विरोधी बाकावर म्हणून, हे आमचं म्हणजे हे इंटरनल काही बाबी असतात त्या आम्ही सांगायच्या नसतात. परंतु आता तुम्ही एकदम अचानकच प्रश्नचा टाकल्यामुळं, कारण लोकसभेची निवडणूक आहे, तुम्ही महानगरपालिकेचं विचारणार नाही असं माझ्या एक डोक्यात होतं, म्हणून मी त्याच्यावर काय भाष्य करू शकलो नाही. परंतु आता तुम्ही विचारलं, तुम्ही गुगली फेकलं तर मला सिक्स मारावंच लागतंय. विरोधकांनी असाही आरोप केलेला आहे की दोन जे मंत्री आहेत दोन देशमुखांमुळे सोलापूरचा विकास झाला नाही, असा एक आरोप केलेला आहे. आता ज्यांनी कोणी आरोप करतात त्यांना विकास म्हणजे काय याची व्याख्याच माहीत नसेल तर काय करायचं. पण मी सांगतो की तुम्ही पाहता, पूर्वी आपल्याला पुण्याला जायला 6-7-8 तास लागायचे आपली कारनं, आता 3.5 तासात 3 तासात आपण रोडनं जातो. हैदराबादचं रोड व्हावं लागलं आहे, सहापदरी विजापूरचं रोड व्हावं लागलं आहे, सोलापूरमध्ये किती आता पहा एच डी समोर तुम्ही पहा उड्डाणपूर विद्यार्थ्यांना तर किती तर ॲक्सिडेंट होत होते. ते विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी येण्यासाठी एक पूल उड्डाणपूल करावं लागले. आणि दोन रस्ते आहेत, पुणा नाका ते विजापूर रोड आणि हैदराबाद नाका ते विजापूर रोड असं ओव्हर ब्रिज. फक्त आता ते जमीन संपादन करण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोक थोडं आडवे आले होते, परंतु ते पण आता सगळं साकार झालेलं आहे. आता ते पण ते आणि तुम्ही रणभवन चौक पहा काय, एस टी स्टँड पहा, रेल्वे स्टेशन्स पहा. आणि तुम्हाला सांगतो भारतामध्ये जे 50 रेल्वे स्टेशन चूज केलेले आहेत त्यामध्ये आपल्या सोलापूरचा नंबर लागतो, हे आपलं भाग्य नाही का? सोलापूर स्टेशन पूर्वी बी पाहिलात तुम्ही, आता या 4 वर्षात म्हणजे भाजपच्या राज्यात स्टेशन पहा. तुम्हाला तुम्ही ते ह्याचे ऑस्ट्रेलियामध्ये जे अंडरग्राऊंड रेल्वे आहेत ना त्या स्टेशनवर गेल्यासारखं इथं वाटेल तुम्हाला. मग हे विकास नाही भाजपच्या काळात तर काही याला विकास म्हणू शकत नाही का आपण? तुम्ही एस टी स्टँड पहा, अहो एस टी स्टँडमध्ये असं गेलं की तुम्हाला नाक धरून जावं लागत होतं पूर्वीच, हे 4-5 वर्षापूर्वीच. मग आता ते एस टी स्टँडचं चेहरा मोहरा बदललं का नाही? तुम्ही आता एस टी स्टँडमध्ये गेलं तर तुम्हाला बाहेर बी वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि रस्ते तर असे आहेत, तुम्ही मोटरसायकल पूर्वी चालायचे 30-40 स्पीडनं हायवेवर चालवू शकत नव्हता, आता तुम्ही मोटरसायकल देखील 100 स्पीडनं चालवू शकता. मग हे विकास नाही तर काय? अहो तुम्हाला सांगतो, विकास म्हणजे काय? तुमच्या घरी येऊन विचारायला पाहिजे का तुमचं बाथरूम चांगलं आहे का, संडास चांगलं आहे का? हां, तर हे विकास म्हणजे व्यक्तिगत नाही. शहराचा विकास झाला तर व्यक्तींचा आपोआपच विकास होतो, उद्योगधंदे वाढतात, नोकऱ्या लागतात, उद्योग व्यवसाय तुमचे वाढीच लागतो. आता तुम्ही पहा, आता रस्ता पुण्याचा 3.5 तासाचा झाला तर पुण्यावरनं काही वस्तू आणून इथं व्यापारी विकू शकतो, इथले वस्तू तिथं नेऊ शकतो, भाजी ताजी पुण्याला जाऊ शकते. आता जितकं सोलापुरात हिरव्या पालेभाज्या ते पिकतात तेवढं मार्केट सोलापुरात नाही, कारण जास्त पिकलं जातं आणि सोलापुरात माल जास्त. एका बघा, एक कॉमर्सचा नियम आहे, व्यापाराचा नियम आहे, मागणी जास्त आणि सप्लाय कमी तर वस्तूचे भाव वाढतात. सप्लाय जास्त आणि मागणी कमी असेल तर वस्तूचे भाव कमी होतात. आता सोलापूरला भाजी विक्रेते किंवा भाजी उत्पादक ते माल भरपूर पिकवायचे, परंतु मागणी कमी असल्यामुळे त्याला भावाला माल मिळत नव्हता. आज या रोड झाल्यामुळं 3-3.5 तासात पुण्याला सोलापूरची भाजी जाते, 7-7.5 तासात सोलापूरची भाजी मुंबईला जाते आणि व्यापारी शेतकऱ्यांना भरपूर पैसा मिळतो त्यांच्या भाजी उत्पादनामध्ये. नाहीतर आता पहा, मी जिथं राहतो तिथं आजूबाजूला सगळं शेतीच होते, ते कवट्यावरनं डोणगावरनं लोक भाजी एक पोतं भरून रोज बुलेटवर किंवा मोटरसायकलवर लावून इथं मार्केटमध्ये आणत होते. तर जाताना सांगायचे ते माझे पक्षकारच आहे, 80% जाताना सांगायचे, साहेब भाजी घेऊन जाताना जितकं बुलेटला पेट्रोल लागलं तेवढे मी पैसे मिळाले नाही म्हणत होते. पण आता हे लोक सदन झाल्यात, त्यांनी आता हातात कडा, गळ्यात लॉकेट, शेतकरी कधी बाहिलात का तुम्ही असे? तर अशी असा म्हणजे विकास झालेला आहे. हे काय पेपरला दाखवून किंवा पेपरला येऊ नये, प्रत्येक माणूस सुखी आहे का नाही सांगा, आणि तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही मुलाखत घ्या, दुःखी आहे असं कोण म्हणतो का? फक्त आता काय इलेक्शन जवळ आल्यावर फक्त काही लोकांना आमच्या समाजाचा पुळका येतो आणि आमचा समाज भावनिक होतो.
पण आता आमचा समाज बस सुधरलेला भावनिक होत नाही. कोण अच्छा काम करता है, कोण नाही करता है, या अभी हमको सब समजता है म्हणून आता आमच्यासमोर सांगतात. आणि मी मुस्लिमचंच आहे, माझ्यासमोर मनमोकळेपणे लोक बोलतात, साहब हमारे को मालूम आहे कोण अच्छा काम करा कोण नाही, सब समजतं हमारे को भी. अभी क्या हम अनपढ रहे क्या? हमारा बेटा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, हमारा बेटा इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, हमारा बेटा फॉरेन में आहे, असं म्हणणारे माझे पक्षकार आहेत. मग आता त्यांना कळत नाही का? काही लोकांना यांनी कुठं अंधारात ठेवून त्यांचं ज्ञान वाढू देत नाही. एवढंच खंत अजून मी मला वाटते. आम्ही आमचं पक्ष त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी जे काय करताय ते मुस्लिम समाजात ते सगळं केलेलं आहे. आणि तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला मी शिकून आहे, तुम्हाला माहीत आहे. ॲक्च्युली तुम्हीच सांगायला पाहिजे, पण तुम्ही माझ्याकडनं वदवून घेता. कला आहे का नाही तुमची मोठी? थँक्यू. तर शेवटचा प्रश्न, भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांनी यांना मतदारांनी का मतदान करावं, का निवडून आणावं? अहो तुम्ही डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज हे आतापर्यंत त्यांनी धार्मिक काम केलेलं आहे. ते डॉक्टर आहेत, PhD आहेत, हां डॉक्टरेट आहेत. त्यांना देशाची परिस्थितीत हातभार लावावा असं वाटलं. आता धार्मिक आपण लोकांना खूप उपदेश केले आहेत, आता राजकीयमध्ये जाऊन लोकांना मदत करायवी या उदात्त हेतूने त्यांनी इकडे आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज हे स्वतः एक धनाढ्य व्यक्ती आहेत. त्यांनी का राजकारणात मला कुठलं तर पद मिळावं, काहीतरी मला मिळावं आले म्हणून आले नाही. त्यांनी म्हणले, आतापर्यंत मी धार्मिक सेवा केलो, आता मी विधी सेवा करावी, लोक जनतेला मदत करावी या उद्देशाने त्यांनी, ह्या एकदम प्रामाणिक उद्देशाने त्यांनी राजकारणात आलेत. आणि त्यांचे निष्कलंक व्यक्ती आहे. आणि निष्कलंक हे पहा, कोणत्याही धर्माचा धर्मगुरू असू दे, कोणत्याही धर्माचं, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, किंवा हे शीख असो, कुठलाही धर्मगुरू हे कुठल्याही धर्मात करप्शन किंवा लोकांना फसवणं हे कुठल्याही धर्मात शिकवलेलं नाही. त्यामुळे एखादा धर्मगुरू येऊन इलेक्शन लढतो हे आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. तर सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, देशसेवा व्हावी, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांना लोक जनता हे निवडून देतील असा विश्वास ॲडव्होकेट रझाक शेख यांनी व्यक्त केलेला आहे. सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात अशाच मान्यवरांच्या मुलाखती आणि प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. पाहत रहा BR News चॅनल.